मला असं वाटतं एक दिग्दर्शक म्हणून की दिग्दर्शक किंवा त्यातले प्रमुख नट आता महत्त्वाचे नाही राहिले. त्या फिल्मची कथा कॉन्सेप्ट ते काय आहे ते आता हिरो झालेत. म्हणजे या फिल्ममध्ये काहीतरी वेगळं, म्हणजे आता तुम्ही बीपीचंच उदाहरण घ्या, त्यात कोणीच नावाजलेलं नव्हतं आणि तरी त्यांनी गल्ला जमवला. व्यावसायिकदृष्ट्या तो यशस्वी सिनेमा आहे, पण त्याच्यामध्ये ती एक गंमत होती जी बघायला मिळत नाही आहे. आमची स्पर्धा नाही आहे, पण आम्ही हा विचार करायला पाहिजे जी गोष्ट टेलिव्हिजन आणि नाटकात चालत नाही आहे ती गोष्ट आम्ही सादर करायला पाहिजे, तर लोक तिकीट काढून थिएटरपर्यंत येतील. आमची एक कथा आम्हाला सुचली, आम्ही त्याच्यावर व्यवस्थित संस्कार केले. कारण ना आता ओमी इथे बसला आहे, ओमीने माझ्याबरोबर स्क्रीन प्ले लिहिला आहे याचा. प्रॉपरली खोखोचं लिखाण जवळजवळ 2-1 वर्ष चालू होतं, आम्हीच आम्हाला आजमावून बघत होतो. मी मला असं आठवतं ना, मी पहिल्या दिवशी भरतकडे जेव्हा भेटायला गेलो तेव्हा मी त्याला अख्खा फर्स्ट हाफ वाचून दाखवला, सेकंड हाफ वाचला, त्याला सेकंड हाफ आवडला पण म्हणाला मधले कॅरेक्टर्स 2 आहेत ना मला अजून नाही पटत आहेत. मग त्याच्यावर पण आम्ही परत एक वेगळी चर्चा करायला लागलो आणि मग काही महिन्यानंतर मग भरत समोर गेलो आणि भरतला सांगितलं की आता बघ कसा वाटतोय स्क्रीन प्ले. हा ना वेळ देणं गरजेचं असतं जो आम्ही भरतला दिला आणि भरतनी पण आम्हाला दिला. हे सगळं झाल्यानंतर एक स्क्रीन प्ले झाल्यानंतर मग त्याचं बजेट ठरतं. कधीकधी आपल्याकडे गोष्ट असते ना की 2 कोटी आहेत सिनेमा करूया असं नसतं. आमच्याकडे तरी नाही आहे, आमच्याकडे असं आहे की कथा आहे त्याचं एक बजेट ठरतं आणि मग उद्या मला अशी कथा सुचली की याच फक्त चौकोनामध्ये ती घडते आहे तर मी मूर्ख आहे ना 2 कोटी घालवणारा. मग ही फिल्म मी माझ्या माहितीप्रमाणे 70-80 लाखात होईल इथेच याच चौकोनात शूट करायची असेल तर त्या फिल्मची गरज बजेटची आहे ना ती त्या कथेवर असते. हॉलिवूडसारखं नाही म्हणू शकत, पण आता ना खूप चांगल्या चांगल्या टेक्निशियन्सबरोबर काम करण्याची आमची सवय आम्हाला लागलेली आहे. चांगले म्युझिक डायरेक्टर्स या निमित्ताने येत आहेत, चांगले DOPs येत आहेत, चांगले एडिटर्स येत आहेत, चांगले कला दिग्दर्शक येत आहेत. या फिल्ममध्ये पर्टिक्युलरली सुधाकर मांजरेकरसारखे कला दिग्दर्शक मला भेटले ज्यांनी फक्त हिंदी फिल्म्स केल्या आहेत. वास्तव नावाची त्यांची फिल्म जी खूप गाजली होती आणि ते फक्त हिंदी फिल्म्स करत होते. मी त्यांना एक शब्द टाकला की माझ्यासाठी कराल का, म्हणाले करतो ना. तर एक काहीतरी वेगळा लुक तो वाड्याचा मला पाहिजे होता तो त्यांनी दिला. सुरेश देशपांडेंसारखे DOP जेव्हा मी त्यांना भेटलो, त्याच्यातली एक गंमत अशी आहे की कुठल्या फॉर्मॅटमध्ये फिल्म करावा ह्याला पण एक कुठे ना कुठेतरी डोकं लागतं. पूर्वी निगेटिव्हवर फिल्म शूट व्हायची, मलाही आवडतं निगेटिव्हवर शूट करणं, पण जेव्हा कथानकाची गरज असते की याच्यातला 25% भाग हा कम्प्युटर ग्राफिक्समध्ये जाणार आहे तेव्हा मी त्या निर्मात्याचा पण विचार करायचा असतो. आणि म्हणूनच मी फिल्म डिजिटलवर शूट केली, Alexa शूट केली. कारण डिजिटल केल्यानंतर कम्प्युटर ग्राफिक्समध्ये जाण्यासाठी जे काही सोपस्कार करायला लागतात ते खूप कमी आहेत तुलने निगेटिव्हवर गेल्यानंतर. कारण फायनली आमची फिल्म ही निगेटिव्हवरच दिसणार आहे. आजकाल तर निगेटिव्ह पण बंद झाली, आता डायरेक्टली डिजिटलीच रिलीज व्हायला लागलेले आहेत. पण हे सगळे आता ना खूप विचार व्हायला लागलेले आहेत, कारण आम्ही आता टेक्निकली हॉलिवूडच्या फिल्म बघतो आहे, आम्ही बॉलिवूडच्या फिल्म बघतो आहे, आम्ही टॉलिवूडच्या पण फिल्म बघतो आहे आणि असं वाटायला लागतं की मग मॉलिवूड पण कुठेतरी यायला पाहिजे ना पुढे, यांच्यापेक्षा आम्ही काहीतरी ग्रेट आहोत याचा तरी विचार करू. ही फिल्म करताना पर्टिक्युलरली माझ्या डोळ्यासमोर लॉर्ड ऑफ द रिंग्स होतं. आता लॉर्ड ऑफ द रिंग्स तुमच्या भुव्यांवरून कळलं मला पण माहिती आहे, माझं पण असंच झालं होतं. पण ना मला माहिती आहे की त्या माझा जो सेट आहे ना सेट, मला असं वाटतं की त्यांचं एक 1.5 तासाचं वगैरे बजेट असेल माझा सेट म्हणजे 1.5 तासाचं. काय आले जेवणार जेवेपर्यंत माझं बजेट संपलं असतं, इतका खर्च करतात. आम्ही ते मॅच नाही करू शकत खर्च, तर मग आम्ही किमान स्वप्न तरी मोठी बघूया, म्हणजे 100% स्वप्न बघूया. मग प्रयत्नाने आम्ही 70% पोचलो ना तर आनंद आहे, पण स्वप्नच बघायची नाहीत आणि बघितली तर 10% बनवायची तर मग 2% पोचणार ना. हा फक्त विजनचा आता फरक पडला आहे. प्रेक्षक जो मराठी सिनेमा पाहायला येतो ना तो लॉर्ड ऑफ द रिंग्स सारखं काहीतरी ते मोठं ग्रँजर वगैरे ते सगळं बघायला येतच नाही म्हणून त्याला कथा. मी तेच बोललो, कथा ही हिरो आहे, पण आताच्या गोष्टीला प्रेझेंटेशन पण फार महत्त्वाचं झालेलं आहे. प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जेव्हा 150 रुपयाचं तिकीट काढता आणि तुम्ही एका मल्टिप्लेक्समध्ये जाता तेव्हा बाजूला Don 2 सारखा सिनेमा लागलेला असतो, Dabang 2 सारखा सिनेमा लागलेला असतो, भले तो आपल्या तुलनेने खूपच कमी असेल कथानकाच्या दृष्टीने, पण प्रेझेंटेशन इतकं हवी असतं त्यांचे प्रोमोज लागल्यानंतर आपलीच लोकं पहिल्यांदा उड्या मारून त्यांचे
पिक्चर बघायला जातात. सो कथा चांगली आहे त्याच्या बरोबरीने या सगळ्या गोष्टी जर इनकॉर्पोरेट झाल्या तो एक वेगळा आनंद लोकांना बघायला मिळेल. मगाशी माझा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये एक भाग असा होता की एक बाउंडेड स्क्रिप्ट असणं, एक शिस्त असणं, कलाकारांनी वेळेवर येणं आणि तो सिनेमा म्हणजे त्या बजेटमध्ये जे काही बजेट असेल त्याच्यामध्ये व्यवस्थित पूर्ण करणं वगैरे, ही जी शिस्त हे जे कल्चर आहे 100% आहे, 100%. एक तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरत, सिद्धार्थ, विजय चव्हाण असे जेव्हा नट आपण घेतो तेव्हा भरतनी मला एक सांगितलेलं असतं की पर्टिक्युलर हा महिना मी अख्खा चक्का तुझ्यासाठी ठेवलेला आहे शूटसाठी, आणि भरतही त्या गोष्टीला मंजुरी देईल. आमच्याकडे शेड्युलिंग इतका करेक्ट असतं, भरतची कुठली तारीख वाया गेलेली नाही आहे, नंबर वन. आणि भरतनी ज्या दिवशी मला सांगितलं त्या दिवशी ते सगळं काम माझ्या मनाप्रमाणे संपवून मी त्याला पाठवलेलं आहे. असं नाही केलं आहे की आता भरतला जायचं चल चल छापून ये 2 क्लोज मार. आणि जेव्हा मला कळलं की हे मी नाही करू शकत आहे तेव्हा मी भरतकडे ती डिमांड केली की मग काही कर, कसंही ॲडजस्ट कर, पण मला तुझा एक पूर्ण दिवस पाहिजे आहे. पॅचवर्क म्हणतात त्याला. आम्ही अख्खा सिनेमा बघतो, एडिट झाल्यानंतर आम्हाला जाणवायला लागतं की इथे क्लोज पडला पाहिजे, इथे हाताचा एक शॉट पडला पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना यासाठी एक दिवस ठेवावा लागतो आणि तो आम्ही आमच्या कलाकारांकडे मागतोच. आणि गिव्हन बजेटमध्ये ती फिल्म बसवणं खूप कठीण असतं कारण दिग्दर्शकाचं डोकं क्रिएटिव्ह असल्यामुळे कधीकधी त्या सेटवर गेल्यानंतर मग काही गोष्टी सुचत जातात आणि मग त्यावेळेस पाठीशी शोभना देसाईसारखी एक प्रोड्युसर असेल तर मग ते सोयीस्कर होतं. बजेटपेक्षा एक 5 ते 10% इकडे तिकडे होतं, कदाचित कधीकधी कमी पण होतं आणि कधाकधी 10% वाढतंही, पण ते प्रोड्युसरनी पहिल्यांदा डोक्यात ठेवलेलं असतं की ह्यांनी इतकंच बजेट दिलं तर कुठे ना कुठेतरी इकडे होणार. ते बजेटमध्ये जमवता जमवता किती तडजोडी करायला लागतात. मी नाही करत पातळीवरच्या, नाही मी नाही करत कलात्मक पातळीवर, मी नाही करत. कारण काय की मला एकच जाणीव आहे, हे आता छापलं जाणार आणि हे आयुष्यभर राहणार. मी जेव्हा जेव्हा बघीन सिनेमा, हां मला त्यानंतर गोष्टी सुचत जातात, हे पण करायला पाहिजे होतं, ते पण करायला पाहिजे होतं, पण ती प्रोसेस संपल्यानंतर मला असं नको वाटायला की हे मला करायचं होतं पण मला ना करता आलं नाही, मला जरा तडजोडीमुळे करावं लागलं नाही, मला त्याच्यापेक्षा चांगलं सुचलं याचा आनंद असायला पाहिजे, पण जे सुचलं आहे ते मी करू शकलो नाही याचं दुःख नको.